काल अजित पवारांची नकल केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार असं म्हटलं होतं की कोणी येतील रडतील तशी सेम नकल पवार साहेबांनी केली बारामतीच्या संदर्भात. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये निवडणुकीचा जेव्हा प्रचार सुरू होतो त्यावेळेला काही भाषणं अशी असतात, काही भाषणं इमोशनल असतात, काही भाषणं जे आहेत थोडीशी विनोद प्रचूर असतात, काही भाषणं जी आहेत दुसऱ्याची टर उडवणारी असतात. तर आता हे इलेक्शनमध्ये आपल्याला ऐकायला मिळणारच आता हे, आणि ते सगळं पाहून घेऊन पुढे सगळ्यांनी जायचं असतं. नाशिक जिल्ह्यामध्ये दोन एपी फॉर्म हे देण्यात आलेले आहेत, जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथे शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा उमेदवार देण्यात आले आणि विशेष म्हणजे हेलिकॉप्टरने एपी फॉर्म पाठवण्यात आले. हो, मी सुद्धा आज वर्तमानपत्रामध्ये हेलिकॉप्टरचे फोटो पण पाहिले आणि नाशिकमध्ये खरं म्हणजे तीन त्यांनी पाठवले होते, एक इगतपुरी, दुसरा दिंडोरी आणि देवळाली. परंतु त्यांनी जो उमेदवार त्यांना एक्सपेक्ट म्हणजे करत होते तो मनसेमध्ये गेल्यामुळे इगतपुरीचा फॉर्म काय ते देऊ शकले नाही आणि इतर दोन ठिकाणी मात्र जे आहेत त्यांनी एकनाथराव शिंदेंनी जे आहे त्यांच्या शिवसेनेचे एबी फॉर्म तिथल्या उमेदवारांना दिलेले आहेत. अर्थात ते का दिले, कशासाठी दिलेत, ते आता अजितदादा आणि ते सगळी मंडळी जे बसते ती चर्चा करतील का केलं. त्या संपर्क प्रमुखांचं असं म्हणणं होतं की समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये उमेदवारी केल्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतला. दोन गोष्टी सांगतो, ज्यावेळेस समीर भुजबळ पाणी मला उभं राहायचं त्यावेळेला त्याला मी स्पष्ट सांगितलं, तुला राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल पहिल्यांदा, कारण तो राष्ट्रवादीचा मुंबईचा अध्यक्ष होता आणि मगच तुला उभं राहावं लागेल. त्याप्रमाणे सगळे म्हणून ठीक आहे मी राजीनामा देतो आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म त्याने भरला. परंतु आम्ही ज्यावेळेला अजितदादा खोसकरांच्या कार्यक्रमाला आले होते इगतपुरीला, त्याच वेळेला खोसकर आहेत, झिरबळ आहेत, अशा इतर अनेक मंडळींनी जी आहे ही तक्रार केली होती की आमच्याकडे हे असे असे उमेदवार आपल्याच महायुतीकडून उभे राहण्याची शक्यता आहे आणि तसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यावेळेला समीर भाऊचा वगैरे काही चर्चा पण नव्हती फारशी, डिसिजन पण नव्हता आणि ते त्यावेळेला अजितदादांच्या त्यांच्या कानावर त्यांनी टाकलं होतं, म्हणजे आम्ही नाही टाकलं, खोसकर आहे, झिरवळ आहेत या सगळ्या लोकांनी. आता हे काय आहेत आता पाहतील, ज्यांनी फॉर्म डबल डबल झालेले आहेत महायुतीतले असतील, महाविकासमधले असतील, तिकडे पण झालेले आहेत तसे एकमेकाच्या विरुद्ध आणि इकडे पण झालेले आणि ते फक्त नाशिकमध्येच झालेत असं नाही आहे, इतर अनेक ठिकाणी झाले आहेत. बी जे पी आणि शिवसेना असे पण झालेले आहेत, तर हे सगळं झालं. म्हणजे आज मी वर्तमानपत्र जेव्हा वाचलं कोणी कोणी फॉर्म भरले तेव्हा माझ्याकडे डोक्यात काही लक्षात काही यायला कबूल नाही नक्की कोण कुठे गेला आणि कोण कुठे आला. आता नंतर जेव्हा पाहू आता हे सगळे चार पाच दिवस झाल्यानंतर ज्यावेळेला माघार वगैरे होईल त्यावेळेला चित्र जे आहे स्पष्ट होईल. पण एक लक्षात ठेवा, समीर भुजबळ हे स्वतंत्र अपक्ष उभे आहेत, आम्हालासुद्धा घड्याळाची निशाणी घेता आली असती पण आम्ही जे एथिक्स जे आहेत आम्ही ते पाळल्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला नाही, तर सांगितलं तुला राजीनामा नाही दिला तर तुला काढून टाकावं लागेल आणि ते वाईट मग तुला वाटू नये तो. ठीक आहे, त्यांनी राजीनामा दिला. पुढे आज याच बाबत मुंबईमध्ये महायुती यासोबत महाविकास आघाडीची देखील बैठक आहे बंड कोणाचं बंड समवण्यासाठी. हां, त्याचे चार पाच दिवस महाविकास असेल महायुती असेल हा प्रयत्न सगळा चालणार आणि हा प्रयत्न जो सगळ्यात जास्त जो आहे 90% हा माघारीच्या दिवसापर्यंत आणि नंतरसुद्धा इलेक्शनच्या दिवसापर्यंत काही लोक जे ऐकणार नाहीत त्यांच्यासाठी जे आहेत हे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे करणार ते प्रयत्न सगळे करणार. साहेब महाराष्ट्रामध्ये
यामध्ये आणखी एक नवा पायंडा पाहायला मिळतोय, जो अधिकृत उमेदवार आहे त्याच्या नावाचं साधर्म्य असलेला उमेदवार उभा केला जातोय. नांदगावमध्ये सुहास कांदे नावाचा उमेदवार उभा करण्यात आला आणि समीर भाऊ त्याला घेऊन गेले तिकडनं. ते सगळं तुम्ही हे याला आपण नाशिकच्या पूर्वमध्ये देखील गणेश गीते नावाचा एक अशाच प्रकारचा उमेदवार जो आहे तो उभा केल्याचा आरोप केला गेला, या सगळ्याकडे कसं बघताय? आणि तुम्ही हे नाही सांगितलं की नांदगावमध्ये शिवसेना उभाटाचे गणेश धात्रक काय तिथेसुद्धा दुसरा गणेश धात्रक आणून फॉर्म भरलेला, तो कोणी भरला? तो कोणी भरला? गणेश धात्रकने भरणं शक्य नाही स्वतःचा? आम्ही तो भरलेला नाही, मग कोणी भरला? तर हे जे आहे अनेक ठिकाणी सुरू आहे आणि मग काही काही ठिकाणी षटप्रतिषाठम जसं आपण म्हणतो तसं तसं तो उत्तर दिलं जात आहे. काय अर्थात हा एक नवीन जे आहे पॅन आहे हे मात्र खरं आहे. आणि विशेषतः ते आपले खासदार बगरे तेव्हापासून तो सुरू झालेला आहे असं दिसतं आहे मला. पण ठीक आहे, आता आहे तो आहे विषय. मला तर या विषयावर जास्त काही बोलायचं नाही आहे. आता आर आर पाटील राहिलेले नाही आहेत, परंतु जे अजित पवार मीटिंगमध्ये बोलले ते मला असं वाटतं की पवार साहेबांच्या सुद्धा कानावर यापूर्वी काही महिन्यापूर्वी म्हणजे मला आता काही किंवा एक दोन वर्षापूर्वी असेल ही गोष्ट त्यांनी पवार साहेबांच्या कानावर टाकलेली बोललेलं मला आठवत आहे. आता ठीक आहे ना, आता अशा अनेक ठिकाणी होतच आहे ना. आताच तुम्ही सांगितलं ना की एकाच ठिकाणी जे आहेत महायुतीचे दोन दोन उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे दोन दोन उमेदवार आहेत, म्हणजे ते एकमेकाचा प्रचार करणार ना, म्हणजे दुसऱ्याचा प्रचार करणार नाही. परंतु आता बघू काय काय. आणि काही 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 लोकांचं काम एवढं चांगलं असतं की ते स्वतंत्रपणे सुद्धा निवडून येतात, किंवा कोणी काही काम नाही केलं तरी निवडून येतात, म्हणजे दुसऱ्या पक्षाने नाही काम केलं तरी. असं तुम्ही जर 5 वर्ष जर त्या मतदारसंघामध्ये काम केलं असेल, लोकांना राहिलं असेल, तर मग तुम्हाला फक्त निवडणुकीच्या वेळेला काळजी करायचं काही कारण राहत नाही. तो विषय संपला, मी सांगितलं नंतर आपण बोलू. आता मी फक्त एका वाक्यात सांगितलं तुम्हाला, मी काय मला थोडंसं आठवत आहे पवार साहेबांच्या कानावर ही तक्रार काही म्हणजे 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी अजित दादाने त्यांच्याशी चर्चा झाली तर मला थोडंसं आठवत आहे. अजित पवारांच्या दाव्याला पृथ्वीराज चव्हाण देखील दुजोरा दिला आहे की या संदर्भात जे आहे ते अजित पवारांनी जे म्हटले त्या संदर्भात त्यांनी दुजोरा दिला या संपूर्ण प्रकरणावर. अजित यार म्हणजे अजित पवार म्हणतात ते बरोबर आहे. असं आता ते असं आहे ना की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, त्याच्यामुळे त्यांनी त्या फाईल्स पाहिल्या असतील. सगळ्याच लोकांना त्या काय फाईल्स काय पाहायला मिळत नाहीत, पण मुख्यमंत्री ते फाईल पाहतात म्हणून त्याने दुजोरा दिला असेल. आपण लोकसभेत साहेब फार प्रचारासाठी बाहेर नाही पडलात, फक्त विदर्भात मध्ये एखादी हे झाली होती सभा, आता विधानसभेत आपण महाराष्ट्र दौरा करून विविध ठिकाणी असं आहे. मला जिथे बोलवतील तिथे मी जाईन. मला अगोदर तिथं 2 दिवसापूर्वी सांगितलं लोह्याला जायचं आहे, तितक्या परत आलं 1 तासामध्ये नाही ठाण्याला जायचं आहे तिकडे मुंब्राला, मग अरे नाही जिशान सिद्दीकीकडे तुम्ही जा, मी गेलो. तर जिथून मला बोलवून येईल तिथून मी जाईल. यावेळेस पण जनाकीय फॅक्टरचा प्रभाव दिसतोय का, म्हणजे प्रचारासाठी तुम्हाला बोलवलं जाईल काही ठिकाणी टाळलं जाईल असं काही होईल? मला असं काही वाटत नाही. महायुतीचे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत, काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजप प्रचार करणार नाही, मी तुम्हाला मागे मला वाटतं त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला, कारण मी आता मला वाटतं 57-58 वर्ष मी या राजकारणामध्ये आहे. पूर्वी फक्त काँग्रेस पक्ष होता एक, आणि त्याच्या विरुद्ध जे आहेत मला लहान लहान दुसरे सगळे पक्ष एकत्र होऊन ते लढायचं, आणि काँग्रेस पक्षाचेच सगळे काय मुख्यमंत्री अमुक तमुक सगळेच सातत्यानं होत होते. हळूहळू शिवसेनेचा उदय झाला आणि शिवसेना बी जे पी विरुद्ध काँग्रेस असंसुद्धा चित्र निर्माण झालं.
बरोबर आहे. 95 ची निवडणूक जी आहे ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना बीजेपी अशीच लढली गेली. म्हणजे दोन पक्ष झाले, काँग्रेस आणि शिवसेना बीजेपी. नंतर 99 मध्ये जे आहे काँग्रेसचे दोन पक्ष झाले. आणि आता आपण जे पाहतो आहोत तर शिवसेनेचे सुद्धा दोन झाले, आमचे सुद्धा राष्ट्रवादीचे सुद्धा दोन झाले. म्हणजे काँग्रेस वेगळी आहेच पण राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन. किती झाले? इकडे 3 आणि इकडे 3, 6 पक्ष झाले. आणि मग वंचित आघाडी वगैरे वगैरे आणखी ते आहेतच. आता एवढ्या सगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळे लोक जे काम करत असतात आणि त्यांना अपेक्षा असते की मलाच तिकीट मिळेल आणि म्हणून ते काम करत असतात आणि त्यांचा अपेक्षा भंग झाला की मग ते इकडून तिकडे तिकडून इकडे ते जात असतात आणि त्याप्रमाणे चाललेलं आहे. अनेकांनी जे आहेत म्हणजे ते बी जे पीमध्ये झालं आहे, ते महाआघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये झालं आहे, आमच्याकडे झालं, सगळीकडे झालं. का दुसरीकडे ज्यांना तिकीट मिळालं नाही ते इकडे आलेले आहेत, किंवा महायुतीला तिकीट गेलेलं आहे पण दुसरीकडे गेलेलं आहे आणि उमेदवार आमचा आहे तर आमचा उमेदवार मग त्याने बॉरो केला तिकडे. असं महाविकासमध्ये पण झालं, हा असं इकडे पण झालं. म्हणून म्हटलं की या वेळेला उमेदवार निश्चितपणे वाढत आहेत, अपक्ष उमेदवारसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि अपक्ष उमेदवारसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये यावेळेला निवडून येतील असं मला वाटायला लागलेलं आहे. असं आहे ना की सत्तेमध्ये फडणवीस आहेत काय आणि काय चाललेलं आहे या सगळ्या फाईल्स वगैरे जे आहेत, अजितदादा, फडणवीस आणि शिंदे हे तिघे सही करतात आणि सगळे महत्त्वाचे कागदपत्र हे सगळे तिघे लोक पाहतात. त्यामुळे त्यांना नक्की कल्पना आहे की अर्थव्यवस्था किंवा परदेशातली गुंतवणूक किती येते आहे त्याची माहिती सरकारमध्ये ज्या असलेल्या आणि उच्च पदावर असलेल्या लोकांना जास्त असणं स्वाभाविक आहे. आता असं आहे की कोणी मारामारी केली तर गुन्हा दाखल होणार, कोणी शिवीगाळ केली आणि ते पुराव्यासहित जर सिद्ध झालं तर गुन्हा दाखल होणार. असं तर ते मी तर त्या तुमच्या टी व्हीलाच त्या सगळ्या शिव्या बिव्या थोडेफार टिंब 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 असं देऊन जे काय तुम्ही लिहिता की नाही त्याशिवाय त्या सगळ्या मी बघितल्या आणि याच्यावर तर व्हायरलच झालेल्या आहेत तुमच्या समाज माध्यमावर. आणि त्यामुळे ते गुन्हे जे आहे त्याला पुराव्याच मिळालेला आहे तर काय करणार मग ते. आता याच्यापुढे तरी सगळ्यांनी जे आहे शांततेने निवडणूक लढवावी. आज दिवाळी सुरू होते आहे, महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि जसा दिवाळी उत्सव आपण साजरा करतो, गणपती उत्सव साजरा करतो, तसा हा लोकशाहीचा उत्सवसुद्धा निवडणुकीचा सगळ्यांनी खेळीमेळीने साजरा करावा. एकमेकाला विरोधी पक्ष म्हणून बघावं, एकमेकाला शत्रू म्हणून पाहू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्यालासुद्धा मीडियांना, मीडियातील लोकांना, तुमच्या कुटुंबियांना सगळ्यांना दिवाळी सुखावती, समाधानाची, आनंदाची जावो. मला कल्पना आहे की आनंदाची जाणं तुमची कठीण आहे कारण तुम्हाला घरात बसणं शक्य होणार नाही. हा हे बोलला, तो ते बोलला, ते तो हे बोलला, पण तरीसुद्धा शुभेच्छा देणं माझं काम आहे. धन्यवाद. निवडणूक सोपी नाही झाली, मला काय कळत नाही एवढे जे लोक मला तिकडे येऊनच देत नाही. मी फक्त फॉर्म भरायला गेलो तर मी त्या दिवशी बघा राहिलो, म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतात चला तुम्ही इथून. मग काय करणार, आता कार्यकर्ते मला तिथे राहायला देत नाहीत, माझेच कार्यकर्ते मला हकलून देतात ते कोणी. मी काय करणार मग, मी येऊन बसतो. मग तुमच्याबरोबर गप्पा तरी मारतोय.